दारूचे व्यसन, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकाकडून सततची होणारी पैशांची मागणी, शिवीगाळ आणि दहशत याचा कायमचा बिमोड करण्यासाठी टिठवे तालुका दिंडोरी या परिसरातील 9 संशयित आरोपींनी संगनमत करून खून करत निर्जनस्थळी प्रेत खड्ड्यात पुरून ठेवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वांजुळे या ठिकाणचे युवक हरिश्चंद्र कसरू शेवरे उर्फ हऱ्या वय वर्ष 36 याचं 4 दिवसांपूर्वी 8 जणांनी अपहरण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. 8 संशयितांना यावेळेस 2 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. 14 डिसेंबरला मयत हरिश्चंद्र शेवरे हरवल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यामध्ये नातेवाईकांनी करून दिली होती. त्या अनुषंगानेच वणी पोलीस तपास करत असताना टिठवे इथं काही भांडण झाल्याची कुणकुण पोलिसांना लागली. या टिठवे गावामध्ये मयत बरोबर झालेल्या भांडणाची वाच्यता कुठेच होत नव्हती. गावातील कोणीच काहीच सांगत नव्हते. पोलिसांनी त्याचा तपास लावत भांडण कोणाचं झालं, यात कोणाचं नाव पुढे आलं, गोपनीय माहिती मिळाली. संशयित घरी सापडून आले. संशयितांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून तांत्रिक तपासावरून गोपनीय माहिती काढून 4 आरोपींना देवदमन इथून ताब्यात घेण्यात आलंय. वने पोलिसांचा विश्वासात घेऊन त्यांनी चौकशी केली असता उडवाडवीची उत्तरं दिली. चौकशीअंती वांजुळे गावातील हरिश्चंद्र शेवरे याला भांडणाची कुरापत काढून आरोपींकडून जबरदस्तीनं पैशाची मागणी करायचा, तसंच पैसे न दिल्यास शिवीगाळ आणि धमकी द्यायचा म्हणून या आरोपींनी त्याचा त्रास सहन न झाल्यानं यातील संशयित आरोपी तसंच त्यासोबत असणारे आणखीन साथीदार यांनी हरी शेवरे याला संपवण्याचा कट रचला. त्यावरून छगन गांगुडे हरिश्चंद्र शेवरे याला मोटरसायकलवर बसवून टिटवे गावाच्या पुलाजवळ घेऊन जाऊन आरोपितांनी हरी शिवरे याला लाठ्या काठ्या आणि घातक हत्याराने मारहाण करून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी तळ्याच्या पाड्यावर जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या खाली एका ओहोळ्यामध्ये खड्ड्यात प्रेत पुरलं होतं. याची माहिती घेऊन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून एक संशयित आरोपी विधी संघर्षित असून एक संशयित आरोपी सापडला नाहीये. हरिश्चंद्र शेवरे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयित आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं असता 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे आणि त्यांचे पोलीस कर्मचारी पुढील तपास करत आहेत. वणी पोलीस स्टेशन येथे दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी गुलाब कचरू शेवरे राहणार वांजळेगाव याने त्याचा भाऊ हऱ्या उर्फ हरीश शेवरे हा मिसिंग झाल्याबाबत तक्रार दिल्यावरून वणी पोलीस स्टेशनला मिसिंग रजिस्टर नंबर 92/2023 प्रमाणे दाखल झाली होती. सदर मिसिंगचा तपास आम्ही मान्य पोलीस अधीक्षक शहाजी मापसो तसेच ॲडिशनल SP साहेब मिरखेलकर आणि यांच्या दिशेने आमचे PSI जे आहे विजय कोठावळे यांच्याकडे देण्यात आला होता. PSI कोठावळे आणि आमची अंमलदार टीम स्थानिक गावात वगैरे मिसिंगबाबत तपास करीत असतानाच गावात जरा भयान शांतता होती. कोणी काही कोणाशी बोलत नव्हतं, आमच्याजवळ कोणी येत नव्हतं, काही आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उलडवडीचे उत्तर देत होते. त्यामुळे आम्हालाच कळत नव्हतं की नेमकं हा मिसिंग कसा झाला आणि कुठे झाला. मग हळूहळू आम्हाला थोडीशी गोपनीय माहिती आम्ही काढायला चालू केलं. त्याच्यात आम्हाला अशी माहिती मिळाली, सगळी माहिती अशी मिळाली की यांनी या हऱ्या शौर्याला म्हणजे खून करण्याच्या उद्देशानेच मोटरसायकलवर बसून किडनॅप केल्यासारखा प्रकार होता. खात्री झाल्यावर मग आम्ही किडनॅपिंगचा गुन्हा 467/23 भारतीय दंडविधान 364 प्रमाणे दाखल केला. संशयिताने हे बाकीचे आणले होते त्यांना अटक केलं, चौकशी केली. त्या चौकशीत आम्ही पोलीस कस्टडी घेऊन तपास केला. तपासत असं निष्पन्न झालं की हा जो होता छगन गांगोडे आणि त्याचे इतर 7-8 साथीदार यांनी त्याला हा अतिशय स्थानिक ठिकाणी पैशाची डिमांड करत दारूसाठी लोकांना रस्त्याने येणारा मानसिक त्रास देणं याच्या त्रासाला भरपूर लोक कंटाळे होते. त्याची दहशत अशी होती त्यामुळे कोणी कंप्लेंट द्यायला येत नव्हतं. आणि मग याचा यांना सर्वांनाच मनात राग होता.
मग त्या दिवशी तिथं त्यांना भेटला. भेटल्यानंतर मग त्यांनी त्याला बाजूला नेलं मोटरसायकल आणि काठीने काही घातक हत्यारं वापरून त्याच्या डोक्यावर आणि पायावर बाकी ठिकाणी वार केले आणि गंभीर जखमी करून त्याचा खून केला. खून केल्यानंतर तळ्याचा भाग म्हणून एक पठार भाग आहे, नापीक क्षेत्र, गवत येते ते, पण त्या ठिकाणी निर्जन आहे असं रोडपासून जवळपास 700-800 फुटावर तिथं कुठेही संशय येणार नाही असं त्या ठिकाणी नाल्या टाईपमध्ये जमीन खोदून त्याला कपडे काढून ठेवण्यात आला अशी माहिती मिळाली. आम्ही भारतीय पुरावा कायद्याने तसं आरोपीचं जन्म रेकॉर्ड करून कलम 27 प्रमाणे बॉडी बघितली. घटनास्थळीच डॉक्टर, तहसीलदार, आमची फॉरेन्सिक लॅबची टीम, सरकारी पंच, बाकी अधिकारी आणि बाकीचे जे आहेत संबंधित अंमलदार यांच्या उपस्थितीत त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा केला आणि बॉडीचं पोस्टमॉर्टम करून बॉडी अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिली. तर आम्ही आजपर्यंत याच्या तपासामध्ये जवळपास छगन गांगोडेसोबतच आणि पुढील आमचा तपास सुरू आहे. आम्ही त्यामध्ये पुन्हा अधिक जास्तीत जास्त सखोल तपास करणार आहोत आणि गुन्ह्यातील आरोपींना कायद्याप्रमाणे जास्तीत जास्त शिक्षा होईल याप्रमाणे त्यांच्यावर दोषारोप ठेवण्याचा प्रयत्न. किती जणांना ताब्यात घेतले? आम्ही येथे एकूण 8 जणांना ताब्यात घेतले. मयताचे काही गुन्हेगारी फार शोध मी मयतावर आपल्या नाशिक जिल्ह्यात 2 गुन्हे आहे आणि काही माहिती मिळाली की त्याला अहमदनगर जिल्ह्यात एक गुन्हा आहे आणि काही गुजरातला काही केसेस आहेत त्याची आम्ही माहिती घेणार. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरवणी.